Going to the paper, let me clear. First of all, before going to the paper, let me clear that this semester you have three papers of mathematics. 12, there is metric space, 13, vector space, and 14 will be the mechanics in this semester. And moreover, in last two semester you have seen group theory and ring theory. And now we see in this semester next algebraic structure, that is vector space. म्हणजे मागच्या सेमिस्टरला तुमचे दोन पेपर झालेले ग्रुप थेरी आणि रिंग थेरी. या सेमिस्टरला त्याच्या पुढचा एक अल्जेब्रिक स्ट्रक्चर आहे, तो आहे वेक्टर स्पेस. आणि या पेपरला आधीचे जे कन्सेप्ट आहेत ग्रुप थेरी मध्ये असो किंवा रिंग थेरी मध्ये, या पेपरला परत ते लागणार आहे. ओके, आणि ह्या पेपरचा सिलेबस सुद्धा मी तुमच्या गुगल क्लासरूमवर शेअर केलेला आहे. या पेपरसाठी परत तुम्हाला स्टीमचे पुस्तक आहे, जे आपण मागच्या सेमिस्टरला पण तुम्हाला ग्रुप थेरी आणि रिंग थेरी मध्ये जो पुस्तक होता सिलेबसला, तोच परत पुस्तक ह्या सेमिस्टरला सुद्धा आहे, याची सुद्धा नोंद घ्यावी. आणि या पेपरला परत तीन युनिट राहतील. तर आपण ते पहिला युनिट सुरुवात करू, डेफिनेशन ऑफ वेक्टर स्पेस. तर वेक्टर स्पेसची डेफिनेशन काय सांगते बघा. अ नॉन एम्प्टी सेट बी. याआधी मी सांगितलेलं आहे तुम्हाला की कोणतीही डेफिनेशन सुरू करण्याआधी तो सेट नॉन एम्प्टी असला पाहिजे. एखादा सेट नॉन एम्प्टी असेल तर त्याच्यावर जे काही ऑपरेशन आपण आहे त्याचे काही वेल डिफाईन असेल. ओके, नॉन एम्प्टी सेट बी इज सेट टू बी वेक्टर स्पेस ओव्हर फील्ड एफ इफ बी एज एन अबेलियन ग्रुप अंडर एन ऑपरेशन वी डिनोट बाय प्लस एंड फॉर एव्हरी अल्फा बिलॉन्ग्स टू एफ एंड बी बिलॉन्ग्स टू बी देर इज डिफाइंड एलिमेंट रिटर्न अल्फा बी इन बी and satisfy the following four properties. Let me clear that in last semester you have seen that we need in this definition of vector space there is again two definitions. First is abelian group. Here V should be abelian group. V is an abelian group. And abelian group आहे म्हणजे काय, ते पाच कंडिशन सॅटिस्फाय करता आलं पाहिजे. म्हणजे कोणती, V should be closed with respect to that operation. Again, there should be associative property should exist in V. Again, what is next, the identity element should belongs to V. Again, what is fourth property, inverse should exist in V. Barabar. And the last property, the abelian group, means what, the commutative group, means commutative property. If we take any two elements of V, let us suppose that X and Y are the elements from V, then X dot Y should be equal to Y dot X. Barabar. तर V हे वेक्टर स्पेस होण्यासाठी पहिले तर तो अबेलियन ग्रुप व्हायला पाहिजे. आणि अबेलियन ग्रुप होण्यासाठी ते पाच कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. कोणती, पहिली आहे क्लोजनेस प्रॉपर्टी, त्यानंतर कोणती प्रॉपर्टी आहे असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी आहे, एक्झिस्टन्स ऑफ इन्वर्स आहे, इन्वर्स असले पाहिजे, आणि आयडेंटिटी असली पाहिजे. त्यानंतर मग ती कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी पण आली पाहिजे. तो सेट जो आहे V तो कम्युटेटिव्ह ग्रुप हे पाहिजे, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड केली पाहिजे. असा ग्रुप असेल आणि त्याच्यामध्ये आता निश्चित दोन ऑपरेशन्स आहे, प्लस अँड डॉट, अँड इफ फॉर एव्हरी अल्फा बिलॉंग टू इट. आता एफ काय आहे, फील्ड आहे. वी नो दॅट फील्ड म्हणजे काय, कम्युटेटिव्ह डिव्हिजन रिंग विथ युनिट एलिमेंट. बरोबर, फील्डचे डेफिनेशन झाले. तर कोणत्याही फील्डमधला मेंबर घेतला अल्फा, जे अल्फा बीटा गॅमा जे लॅटिन अल्फाबेट्स आहेत ते फील्डमध्ये असतील, आणि जे स्मॉल अल्फाबेट्स आहे ते वेक्टर स्पेसमध्ये असतील. याला वेक्टर म्हणतात म्हणायचं, आणि याला स्केलर्स. विल से दिस लॅटिन लेटर्स स्केलर्स अँड दीज आर द एलिमेंट्स ऑफ फील्ड एफ, अँड दिस स्मॉल अल्फाबेट्स आर फ्रॉम मेंबर्स ऑफ वी, अँड वी विल डिनोट, वी विल कॉल इट ॲज अ वेक्टर्स. ओके, बिकॉज दिस इज एलिमेंट ऑफ वेक्टर स्पेस. देर इज डिफाइंड अँड एलिमेंट रिटर्न अल्फा वी, म्हणजे प्रत्येक एलिमेंटसाठी वी साठी अल्फा वी असला पाहिजे. आणि आता हे खालची प्रॉपर्टीज बघा, त्याचे आता वी आणि डब्ल्यू हे वी मधले एलिमेंट आहे, आणि अल्फा वी अल्फा इंटू वी प्लस डब्ल्यू इज इक्वल टू अल्फा वी प्लस अल्फा डब्ल्यू. म्हणजे अल्फा इज डिस्ट्रीब्युटिव्ह. बरोबर, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी सारखी आहे. अल्फा कुठला मेंबर आहे, एफ मधला आहे, आणि वी आणि डब्ल्यू कुठले मेंबर आहे, वी मधले आहे. तर अल्फा वी प्लस अल्फा डब्ल्यू असला पाहिजे. दिस इज
if it is equal to this. Then next property again alpha b kutla member hai b madla ani he alpha w 1 kutla member asel b madla karan w kutla member hai b madla mhanje he parat b v che member jale mhanje hi rhs pan kashe che member jali v che ani he b he pan kashe to member hai b cha f cha mhanje this is clearly defined thing okay ata he v madla element hai ani ha rhs sudha v madla element hai tyanantar dusri alpha ani beta apan field madle element ghetle आणि b राइट हैंड साइड ला घेतला तर दिस इज सेम एज अल्फा b प्लस बीटा त्याचप्रमाणे फोर्थ प्रॉपर्टी काय सांगते अल्फा इनटू बीटा ऑफ b इज इक्वल टू अल्फा बीटा b बरोबर हे अल्फा बीटा परत f मधले मेंबर आहे b हा b मधला मेंबर आहे ओके दिस इज अगेन इक्वल टू b आता 1 जो मेंबर आहे तो फील्ड मधला आहे कारण वी नो दैट फील्ड म्हणजे काय युनिट एलिमेंट असतो आणि 1 हा युनिट आहे f मधला ओके मल्टीप्लिकेटिव आयडेंटिटी आहे तर अल्फा इनटू v इज इक्वल टू v हे जर फोर्थ प्रॉपर्टी v v कोणता आहे अबेलियन ग्रुप आहे सॅटिस्फाई होत असेल तर v ला आपण काय म्हणतो वेक्टर स्पेस ओव्हर f बरोबर आणि सगळे अल्फा बीटा f मधले मेंबर्स आहे v आणि w v मध्ये आहे आणि 1 हे युनिट ओके इट इज क्लियर द डेफिनेशन एखादा एखादा नॉन एम्प्टी सेट वेक्टर स्पेस ओव्हर अ फील्ड आहे म्हणजे एखादा वेक्टर स्पेस होण्यासाठी दोन गोष्टी लागेल एक तर नॉन एम्प्टी सेट लागेल आणि त्यानंतर एखादी फील्ड लागेल ओके लेट अस सपोज दैट नॉन एम्प्टी सेट इज बी तर तो नॉन एम्प्टी सेट पहिले तर अबेलियन ग्रुप असला पाहिजे विथ रिस्पेक्ट टू व्हॉट एव्हर द ऑपरेशन इज गिवन आणि त्यानंतर हे फोर्थ प्रॉपर्टी सॅटिस्फाय केल होत असेल तर तो त्या सेटला आपण काय म्हणू वेक्टर स्पेस ओव्हर फील्ड या आता यामध्ये आपले नोटेशन्स आपण एकदा परत हे करू एफ हे नेहमी फील्ड असेल कधी कधी काही पुस्तकांमध्ये एफ च्या ऐवजी के पण असेल एफ आणि के दोन फील्ड्स असतात तुम्ही रिंग थेरी मध्ये पण बघितलेलं आहे आणि जे काही लोअर केस ग्रीक लेटर्स आहे अल्फा बीटा गॅमा दीज आर द एलिमेंट्स ऑफ एफ अँड वी विल ऑफन रेफर इट ॲज स्केलर्स देर ॲज कॅपिटल लेटर लॅटिन लेटर्स विल डिनोट द वेक्टर स्पेस ओव्हर एफ म्हणजे व्ही असेल किंवा यू असेल किंवा डब्ल्यू असेल हे सगळं काय असेल वेक्टर स्पेस ओव्हर एफ आणि लोअर लॅटिन लेटर्स डिनोट द वेक्टर स्पेसेस ओके वी शॉल ऑफन कॉल्ड एलिमेंट्स ऑफ वेक्टर स्पेस वेक्टर आता एक्झाम्पल बघूत आपण डेफिनेशन झाली एक्झाम्पलमध्ये काय आहे लेट एक्झाम्पल फर्स्ट लेट एफ बी अ फील्ड अँड बी बी द टोटॅलिटी ऑफ ऑल ऑर्डर्ड एन टपल्स वेअर अल्फा आय बिलॉंग्स टू एफ टू एलिमेंट्स म्हणजे हे वी कसं आहे कलेक्शन ऑफ ऑल सच एलिमेंट्स काय एन टपल आहे बरोबर आपण ऑर्डर्ड पेअर्ड बघितलेली आहे ऑर्डर ट्रिपलेट बघितलेले हे आता एन टपल आहे म्हणजे एन एलिमेंट्स आहे इथं अल्फा थ्री अल्फा फोर आहे अप टू अल्फा एन आहे वी हे अशा सगळ्या एन टपलचा कलेक्शन आहे ओके आणि हे प्रत्येक अल्फा हा कुठला मेंबर आहे एफ मधला एलिमेंट आहे एफ काय आहे फील्ड आहे तर आता दोन एलिमेंट्स घेतले वी मधले अल्फा एन आणि बीटा एन बीचे एलिमेंट घेतले आणि हे जर दोन एलिमेंट सेम असेल म्हणजेच काय प्रत्येक अल्फा इज इक्वल टू बीटा असलं पाहिजे म्हणजे अल्फा वन इक्वल टू बीटा वन अल्फा टू इक्वल टू बीटा टू अल्फा एन इक्वल टू बीटा एन ओके फॉर ऑल आय टू इंट्रोड्यूस द रिपीट साइड ऑपरेशन्स आणि हे खाली दोन ऑपरेशन्स दिलेले आहे ऑपरेशन त्याचे बघा अल्फा हे पहिला एलिमेंट झाला बीचा एन टपल ऑफ अल्फा आणि हे एन बीटा टपल्स ओके तर या दोघांची ऑपरेशन कशी डिफाईन केलेली आहे करस्पॉन्डिंग जे एलिमेंट्स आहे त्याची ॲडिशन करायची अल्फा वन विथ रिस्पेक्ट टू बीटा वन अल्फा टू आणि हे सगळे एलिमेंट्स कसे असले फील्डमधले आता मला सांगा दोन फील्डमधले मेंबर घेतले आणि ॲडिशन केली तर तो परत फील्डमधला एलिमेंट जाईल म्हणजे हा परत फील्डमधला एलिमेंट हा पण फील्डमधला मेंबर तसेच हा म्हणजे हे सर्व एलिमेंट परत फील्डमध्ये गेले म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन परत कुठं गेली फील्डमध्ये म्हणजे ही जी ऑपरेशन आहे ही वेल डिफाईन ओके म्हणजे ही क्लोज आहे विथ रिस्पेक्ट टू ॲडिशन ओके बीमध्ये जाईल परत ओके आणि हे नंतर गामा घेतला आणि हे गामा आता काय आहे फील्डमधला मेंबर आहे म्हणजे काय स्केलर आहे गामा ऑफ अल्फा वन अल्फा टू इज इक्वल टू गामा ऑफ ए वन अल्फा वन गामा ऑफ ए टू गामा ऑफ ए फॉर ऑल गामा बिलॉंग्स टू फील्ड बघा आता ही दो व्ही मधली ऑपरेशन डिफाईन केलेली आहे की दोन व्हीचे एलिमेंट्स घेतले तर त्यांची ॲडिशन अशी होईल
आणि एक जर फील्ड मधला मेंबर घेतला आणि एक व्ही मधला मेंबर घेतला तर या दोघांची मल्टिप्लिकेशन कसं होईल याप्रमाणे. आता हे वेक्टर स्पेस फॉर्म होते म्हणजे याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पहिली गोष्ट व्ही हे अबेलियन ग्रुप दाखवावं लागेल बरोबर. आता आपल्याला त्याआधी पहिली काय प्रूव्ह करावं लागेल, व्ही प्लस अबेलियन ग्रुप अँड व्ही वॉन्ट कलेक्शन ऑफ ऑल सिक्स एंटरपल्स अल्फा वन टू अल्फा एन वेअर इच अल्फा आय बिलॉंग्स टू एफ, म्हणजे प्रत्येक अल्फा आय कुठला मेंबर आहे फील्ड मधला मेंबर आहे. आता आता व्ही आपल्याला अबेलियन ग्रुप दाखवण्यासाठी म्हणजे त्याचे अबेलियन ग्रुपचे पाच कंडिशन सॅटिस्फाय करायला पाहिजे व्हीने बरोबर. म्हणजे दोन एलिमेंट घेतले व्हीचे अल्फा वन टू अल्फा एन अँड बीटा वन टू बीटा एन, त्या दोघांची ऍडिशन परत व्ही मध्ये गेली पाहिजे. आणि वी नो दॅट ऍडिशन कशी दिलेली आहे, करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन करायची अल्फा वन बीटा वन अल्फा एन बीटा एन ओके. आणि अल्फा हा फील्ड मधला मेंबर आहे म्हणजे ह्या दोन फील्ड मधले मेंबरची ऍडिशन परत फील्ड मेंबर फील्ड मध्ये जाईल, म्हणजे हा प्रत्येक एलिमेंट एफ मधला आहे म्हणजे हे एन डबल व्ही मधला आहे बरोबर. आता दुसरी प्रॉपर्टी आहे की आता वी नो दॅट झिरो हा फील्ड मधला मेंबर आहे म्हणजे झिरो इज व्हॉट ऍडिटिव्ह आयडेंटिटी इन फील्ड. आता ज्याची ह्यांची ऍडिशन कशी होईल मग, अल्फा वन प्लस झिरो अल्फा टू प्लस झिरो अल्फा थ्री प्लस झिरो अल्फा एन प्लस झिरो. आणि झिरो काय आहे, ऍडिटिव्ह आयडेंटिटी आहे म्हणजे अल्फा वन प्लस झिरो काय होईल अल्फा वन प्लस अल्फा टू अँड अल्फा एन बरोबर. अशा प्रकारे कारण झिरो इज द ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणजे झिरो फील्ड मधल्या मेंबर्स मध्ये ऍड केल्यानंतर परत तोच एलिमेंट मिळेल आपल्याला, म्हणजे हा ऍडिटिव्ह आयडेंटिटी आला आपल्याला झिरो 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 टप्पा ओके झिरो एन टप्पा. त्यानंतर असोसिएटिव्ह प्रॉपर्टी चेक करायची, आपण तीन एलिमेंट घेतले त्यासाठी अल्फा वन टू अल्फा एन बीटा वन टू बीटा एन गामा वन टू गामा एन, आणि हे तीन मेंबर कुठले आहे बी मधले आहे बरोबर. आता या तिघांची ऍडिशन हे फर्स्ट एलिमेंट प्लस या दोघांची ऍडिशन, दिस इज सेम ॲज फर्स्ट एलिमेंट ऍडिशन केली आपण कंपोनंट वाईज अल्फा वन बीटा वन अल्फा टू बीटा टू बीटा एन गामा एन ओके. त्यानंतर मग आता हा एक एलिमेंट झाला, मग या दोघांची ऍडिशन कशी होईल अल्फा वन बीटा वन गामा वन प्लस अल्फा टू बीटा टू गामा टू प्लस डॅश डॅश अल्फा एन बीटा एन गामा एन. आता मग ही प्रॉपर्टी परत मग हे सगळे एलिमेंट्स कुठले आहे फील्डमध्ये, आणि फील्डमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते आणि ती आपल्याला लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीचा यूज करता येईल. आणि मग काय होईल आपल्याला अल्फा वन, आणि हे सगळे फील्डमधले मेंबर आहेत आणि फील्डमध्ये डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते, त्यानंतर मग सेपरेट केल्यानंतर आपल्याला असं मिळेल अल्फा वन टू अल्फा एन प्लस बीटा वन टू बीटा एन आणि त्यानंतर शेवटी गॅमा वन टू गॅमा एन. म्हणजे ही काय झाली, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी बी मध्ये होल्ड झाली. आता त्यानंतर इकडची पार्ट बघा, आपल्याला आता फोर्थ प्रॉपर्टी काय प्रूव्ह करायची आहे. वी वॉन्ट टू प्रूव्ह फोर्थ प्रॉपर्टी दॅट दिस अल्फा वन टू अल्फा वन अल्फा एन ला इन्वर्स एक्झिस्ट आहे. वी नो दॅट फॉर ऑल अल्फा आय बिलॉंग टू एफ देर एक्झिस्ट मायनस अल्फा आय बिलॉंग टू एफ, वाय बिकॉज एफ इज अ फील्ड, प्रत्येक फील्ड मध्ये ला ऍडिटिव्ह इन्वर्स आहे फील्ड आहे असल्यामुळे, म्हणून अल्फा वन ला मायनस अल्फा एन हा परत फील्ड मधला मेंबर आहे. आता ह्या दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय मिळेल अल्फा वन मायनस अल्फा वन अल्फा टू मायनस अल्फा टू अल्फा एन मायनस अल्फा एन इज नथिंग बट टू झिरो, म्हणजे हे झिरो टप्पा झाला, म्हणजे अल्फा मायनस अल्फा इक्वल टू झिरो किंवा मायनस अल्फा प्लस अल्फा इक्वल टू झिरो, म्हणजे हे काय झालं अल्फा हे प्रत्येक एलिमेंटला ऍडिटिव्ह इन्वर्स बी मध्ये एक्झिस्ट आहे. त्यानंतर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, अल्फा वन टू अल्फा एन एक एलिमेंट घेतला आणि बीटा वन टू बीटा एन एक एलिमेंट घेतला, या दोघांची ऍडिशन केली आपण काय मिळालो अल्फा वन प्लस बीटा वन आय मीन अल्फा एन प्लस बीटा एन. आता हे मेंबर्स कुठे आहे फील्ड मध्ये, आणि फील्ड मध्ये ऍडिटिव्ह कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होते, म्हणजे बीटा वन बीटा टू अल्फा टू बीटा एन अल्फा एन राईट. आणि हे सेपरेट केल्यानंतर हे मिळालं म्हणजे काय, दोन एलिमेंट घेते वन्स वी हॅव टू दॅट बी प्लस देन अबेलियन ग्रुप. Now we need to prove the remaining three properties. म्हणजे आता आपण बी प्लस अबेलियन ग्रुप दाखवले पहिले पाच प्रॉपर्टी, आता उरलेले जे काही चार प्रॉपर्टी आहेत ते प्रूव्ह करावं लागेल. त्यासाठी समजा बी इज इक्वल टू अल्फा वन टू अल्फा एन आणि डब्ल्यू इज इक्वल टू बीटा टू बीटा एन, हे कुठले मेंबर असेल आहे बी मध्ये बरोबर, बी मध्ये फक्त एन डबल्स आहे. तर आता पहिली प्रॉपर्टी जी आहे अल्फा इंटू बी प्लस डब्ल्यू, हे आपल्याला काय दाखवायचं आहे अल्फा बी प्लस अल्फा डब्ल्यू बरोबर, वेक्टर स्पेसची डेफिनेशन कंडिशन्स आहे.
तर आपण त्यासाठी मग बी ची व्हॅल्यू ठरवली, बी म्हणजे काय अल्फा वन टू अल्फा एन आणि डब्ल्यू म्हणजे काय बीटा वन टू बीटा एन. आता या दोघांची ऍडिशन कंपोनंट वाईज म्हणजे त्या दिलेल्या डेफिनेशन नुसार. आता परत अल्फा आणि हे आहे म्हणजे सेकंड डेफिनेशन स्केलर मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे त्याप्रमाणे होईल बरोबर. आणि आता हे अल्फा अल्फा वन बीटा वन हे सर्वच्या सर्व फील्ड मध्ये मेंबर्स आहे आणि फील्ड मध्ये परत लेफ्ट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी होल्ड होईल. आणि हे मग काय होईल अल्फा अल्फा वन प्लस अल्फा बीटा वन आणि मग आपल्याला त्याला सेपरेट करता येईल म्हणजे एन डबल असा येईल अल्फा अल्फा वन अल्फा अल्फा एन प्लस अल्फा बीटा वन टू अल्फा बीटा एन. आणि मग अल्फा बाहेर घेतल्यानंतर मग काय येईल ते एन डबल म्हणजे बी असेल अल्फा बी प्लस अल्फा डब्ल्यू बरोबर. म्हणजे सिक्स प्रॉपर्टी होल्ड झाली. आता सेवन प्रॉपर्टी मध्ये काय आहे बघा अल्फा प्लस बीटा ऑफ बी इज इक्वल टू आपल्याला काय शू करायचं अल्फा बी प्लस बीटा वन. आता त्यासाठी अल्फा प्लस बीटा बी ऍडिटिव्ह आणि बी ची व्हॅल्यू ठेवली. आता हा एक फील्ड मधला मेंबर आहे या दोघांची ऍडिशन परत एक एलिमेंट असेल मग मधात मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल अल्फा बीटा अल्फा वन प्लस अल्फा बीटा अल्फा टू अल्फा बीटा अल्फा एन ओके. त्यानंतर मग परत राईट डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी युज करायची. हे तिन्ही एलिमेंट कुठले आहेत फील्ड मध्ये ओके. म्हणजे काय होईल अल्फा अल्फा वन प्लस बीटा अल्फा वन त्याचप्रमाणे हे काय होईल अल्फा अल्फा टू बीटा अल्फा टू अल्फा ओके. मग आता हे सेपरेट करता येईल आपल्याला अल्फा अल्फा वन अल्फा अल्फा एन प्लस बीटा अल्फा वन प्लस बीटा अल्फा एन. आणि मग परत अल्फा बाहेर घेतल्यानंतर काय राहील बी आणि बीटा बाहेर घेतल्यानंतर काय राहील बी म्हणजे एन डबल बरोबर अल्फा बी प्लस बीटा बी. आणि हे अशा प्रकारे मग सेवन प्रॉपर्टी सुद्धा ट्रू झाली. आता एट प्रॉपर्टी एट प्रॉपर्टी काय आहे अल्फा इंटू बीटा ऑफ बी इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा ऑफ बी इज इक्वल टू अल्फा टाइम्स बीटा आणि ही बी ची व्हॅल्यू ठेवली आपण. त्यानंतर परत अल्फा एलिटीज मग बीटा मदर मल्टिप्लाय केला आणि मग अल्फा मदर मल्टिप्लाय केला. आता हे परत असोसिएटिव्ह प्रॉपर्टी इन फील्ड यूज केली अल्फा बीटा बाहेर आला आणि मदर काय आला एन डबल आणि हे एन डबल म्हणजे बी म्हणजे अल्फा बीटा ऑफ बी इज इक्वल टू अल्फा बीटा इंटू बी. त्यानंतर नाईन्थ प्रॉपर्टी काय आहे वन इंटू बी इज इक्वल टू बी प्रूव्ह करायचं. मग बी ची व्हॅल्यू लिहिली आपण परत वन मदर मल्टिप्लाय केला आणि वन इंटू अल्फा वन हे अल्फा वन राहील कारण वन इज युनिट इन या ओके. देअरफोर दिस इज व्हॉट बी ओके. सो दॅट्स इट. अशा प्रकारे बी आपण काय प्रूव्ह केलं वेक्टर स्पेस आणि बी म्हणजे काय आहे एन टपल्स ओके स्पेस तो आपण प्रूव्ह केलेला आहे बरोबर. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल काय आहे बघा एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे काय पॉलिनॉमियल फील्ड आहे सेट ऑफ ऑल पॉलिनॉमियल्स ऑफ डिग्री लेस दॅन एन म्हणजे फक्त म्हणजे दोन एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स पॉलिनॉमियल एन डिग्री त्यांची ऍडिशन कशी असेल त्यांचे कोएफिशिएंट जे असतात ए नॉट असेल आणि इकडे बी नॉट असेल तर ए नॉट प्लस बी बी नॉट प्लस ए वन प्लस बी वन एक्स अशा प्रकारचे कंपोनंट वाईज ऍडिशन असेल आणि मल्टिप्लिकेशन म्हणून जर असेल एखादा स्केलर असेल एल अल्फा आणि अल्फा इंटू एफ ऑफ एक्स म्हणजे काय कोएफिशिएंट सोबत त्यांचे मल्टिप्लिकेशन असेल आणि ते कोएफिशिएंट कुठे आहे फील्ड मध्ये आहे बरोबर ओके. तर हे आणि हे एक्झाम्पल दिलेलं आयसोमॉर्फिक ओके. आता हे समजा अल्फा वन टू अल्फा एन दिलेलं कोएफिशिएंट फक्त एकदा आपण त्यांची कोएफिशिएंट त्याचप्रमाणे हे प्रूव्ह करता येईल ओके. सो दिस इज द युअर एक्सरसाइज टू प्रूव्ह दॅट एफ ऑफ एक्स इज अ वेक्टर स्पेस ओव्हर एफ ऑफ एक्स इज नथिंग बट बी एन ओके. सो today what we have seen we have started with the definition of vector space and we have seen the two example of vector space okay. This is we will stop here.